नितीन नांदगावकर। नितीन नांदगावकरांचा जन्म मुंबई चेंबूर येथे झाला। त्यांनी सरस्वती विद्या मंदिर मधून शिक्षण घेतले आणि त्यानंतर SIS मुंबई येथून वाणिज्य मध्ये पदवी प्राप्त केली। लहानपणापासूनच त्यांना कला व क्रीडा दिशेने आवड। शाळेच्या दिवसात तो बॅडमिंटन चॅम्पियन देखील होता आणि राज्य पातळीवर देखील खेळला होता। त्यांनी वर्ष 2000 भारतीय विद्यार्थी सेना अर्थात शिवसेनेचे विद्यार्थी शाखा सचिव म्हणून त्यांचे राजकीय करिअर सुरू केले। त्यांनी 2010 महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून प्रवेश केला आणि लवकरच त्यांना महासचिव महाराष्ट्र वाहतूक म्हणून पदोन्नती मिळाली। तरुण केंद्रित असल्याने श्री राजसाहेब ठाकरे नेहमीच त्यांच्या मूर्ती आहेत। त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची मूर्ती केली। त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी वंचित महिला सशक्तीकरण आणि सुरक्षिततेसाठी लढत असलेल्या अनेक सामाजिक कारणास्तव मदत केली आहे। तो स्वतःला शिवसैनिक म्हणतो आणि त्या नावाने उभा आहे। जेव्हा जेव्हा त्याची गरज होती तेव्हा तो नेहमी अन्याय आणि अन्याय करणाऱ्यासाठी नेहमीच उपलब्ध असे। नितीन नांदगावकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सक्रिय सदस्य आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेने किंवा मनसे महाराष्ट्र एक राजकीय पक्ष आहे। 9 मार्च 2006 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केली। भौतिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र आणि मराठी भाषा मिळवणे हा या पक्षाचा मुख्य उद्देश आहे। महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषेचा विचार महाराष्ट्राचा ज्ञान आणि महाराष्ट्रातील सर्वांगीण विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तत्वांचे मूळ आहे। नितीन नांदगावकर यांच्याबद्दल बोलायचं झालं सामाजिक कार्य करण्यात हा देवदूत कधी मागे हटलाच नाही। आता मध्ये चर्चा सुरू झाली। नितीन नांदगावकर साहेबांनी मनसे पक्ष सोडला व ते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही पण पक्ष जरी बदलला तरी काम मात्र तेच। अजूनही मुंबईतील लाखो युवकांसाठी हा माणूस एकटा झटतोय व जीवाचं रान करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देतोय। अशा या चेंबूरच्या वाघाला आमच्या चॅनेलकडून मानाचा मुद्रा।